आपल्या मैत्रीला 5 वर्ष झाली. 5 वर्ष खरच ग, या 5 वर्षात किती सगळं बदललंय ना. अगं विक्रमचा फोन होता, त्यांनी बाहेर बोलवले. अगं पण मग त्यांना घरी बोलव ना. अगं हो, पण ते ऐकण्याआधीच त्यांनी फोन कट केला. मी आलेच जाऊ. विभा, अगो काय झालं? काय नाही ग मावशी. तुझ्या मावशी बरोबर खोटा बोलतेस तू. पोटचे पोरी झालं नाहीस म्हणून काय झालं? त्यांच्यापेक्षा जास्त माया केलंय मी तुमच्यावर. अनुची आठवण येत ना मावशी? अग यारूला खूप मिस करते. एवढी वर्ष ती माझ्यापासून कधीच लांब नाही राहिली. काय एकत्र केलं नाही आम्ही सांग ना. शाळा, कॉलेज, खेळ, एवढंच नाही तर स्वप्न सुद्धा एकत्र पाहिलं. आणि आता कुठे ते पूर्ण होत आहेत असं वाटतंय तर अनु लग्न करून मोकळी झाली. विभा, रागावणं नसलंस तर एक सांगू. बोल ना मावशी. करिअर, ध्येय, स्वप्न हे सगळं ठीक असा गो, पण लग्न कोणाक चुकलं सांग नका. हा, काही अपवाद वगळले तरी मुलीच्या जातीत लग्न चुकलं नाही. ते काही असो मावशी, पण मला नाही पटत आहे. विभा, हे तुझा मत झाला. अगो अनुच्या दृष्टीने विचार कर. ते का किती चांगलं नवरं मिळालं बघ. खूप काळजी घेत त्याची बघ. नशीब काढला पोरीन. आयुष्यात आणि दुसरं काय होया. हा, आता पुढच्या वर्षी पाळणा हल्लो म्हणजे झालं. काय मूळ झालं म्हणजे अनुच्या आयुष्याची इती कर्तव्यता झाली मावशी? अगं हे काय बोलतीयस तू? अगो माझ्या मनात जा काय इला ना तर मी बोलले. आता तुमचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे, ते काय करतल. चल मी पोहे आणले तुझ्यासाठी, खाऊन घे. चल चल. नको मावशी, मी निघते, मला उशीर होता. विभा, तेव्हा आजपासून अनुष्का माझी पत्नी झाली आहे. तिचा सांभाळ करण्यात मी कुठेही कमी पडू नये यासाठी तुमचे आशीर्वाद हवेत. आमच्या संसारात कुठलंही विघ्न येऊ देऊ नका. अनुष्काचा आणि माझा संसार सुखाचा होऊ द्या. देवा, मला माहिती आहे मी कुठल्या परिस्थितीत त्या घरची सून होऊन आले, पण माझ्या वागणुकीने मी सगळ्यांना आपलंसं करेन याची मला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. या
विकी अहो यांना आशीर्वाद द्या. माधुरी तुझ्या हट्टापायी मी याला घरात यायची परवानगी दिली, पण ही मुलगी माझ्या मर्जी विरुद्ध विक्रमची बायको म्हणून या घरात आलेली आहे. माझी सून म्हणून नाही, पुन्हा बघायचे असतील तर त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल.